कडी हे बाई लोणी हे लोण्यावाली हे बाबा आंबडदई हे आंबडदई नाही पनीरची भाजी चिंगमदारी पण मावशे हा रस्ता प्रतिबंध आहे. हा रस्ता प्रतिबंध करणारा तू कोण? मी कोण? म्हणजे मला ओळखलं नाही. तुला काय ओळखायचो का? कपडा बोलडा आहे का? बोलडा असत बोलडा असता तर तू एसटी दिसला नसता का? बसवला असती का? मी ना बसून आले असते. बावळट या रस्त्याचा अधिकारी. अधिकारी म्हणजे हा कोण? अधिकारी म्हणजे हा मैल भिकारी. काही वातावरणी बोलत ते कधी हे जर कधी महिला भिकारी असते त्यांच्या हातामध्ये पाटी आणि पावला अशी पारख पाहिजे अशी माणसाला. ते रोडच्या कामावर असते अनुभव पाहिजे असा. एवढे रोड खराब झाले असते का? हे खरं काही जावळत बावळा ठेवणी कुणाला म्हणावं मग? ते माईल बिगारी नाही. कोण? खडी कारकून. खडी कारकून जाण्या बांबाड्या मैस्तांगड्या ठरवला. हे खडी कारकुनाचं स्वरूप आहे का? नाही नाही. मग मैल कोण आहे का? या रस्त्याचा अधिकारी कोण आहे? वसुदेव सुनम देवम कंसचा देवगी परमानंदनम कृष्ण वंदे म्हणती का? माध्यमात चार नाव सांगितले. बरोबर आहे. दोन बापाचा नफर नाकी. अग वसुदेव सुदम देवम कंसच्या अनुरमर्दनम अशी वैद्याच्या कुत्र्यावानी याव याव करू नको. काल आमच्याकडे पाटी पाटी दोन काळे कुत्रे असे येऊन मेले. पांडव ते तर पडायला लागले. बाबा आम्हाला तुमची संस्कृत भाषा समजत नाही. संस्कृत तुम्हाला कळत नाही ते बाजार गवळण असं का? आम्हाला मराठीत सांगा. हा वसुदेव सुदम देवम कंसच्या अनुरमर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगत नंद राजाला मुलं किती? नंदराजाला मुलं दोन. दोन लहानचे मोठाले मीच केले. कड्या खांद्यावर मीच वागवले. दूध पाणी सुद्धा मीच पाजले. मीच नंदराजाला मुलं दोन लहानचे मोठाले मीच केले. कड्या खांद्यावर मीच वागवले. दूध पाणी मीच पाजलं. मला दरारे कोण तरी नंदराजाच्या मुलाला लहानचे मोठाले केले. कड्या खांद्यावर मीच वागवले. दूध पाणी मीच पाजलं. पण त्यांना चमच्यानं पाजलं. तरी म्हणलं कसा खडकाला पाजर फुटला? नाही त्यांची नाव पहिला बाई हबलो दुसरा बाई खबलो. आपण खबलो हे बावळ नंदराजाच्या मुलाने हबलून अगं माहिती नाही तर मधी मधी बोलू नये. अरे ती सफत्रू बाबाची सुने द्वापार युगातली आणि काही सांगती म्हणे अंकल आहे का काही? अगं मावशे किती गोजिरवाणी काय स्वरूप त्यांचं. नंद राजाला मुला दोन आणि त्यांची नाव मला माहिती. थोरला अमिताभ बच्चन डॉक्टर धर्मेंद्र काही चाललं ती मला वाटत खरंच माहिती. काही तुझं बोलत काय दुसरी दिसते? अगं वडील तो बळीराम. बळीराम आणि लहाना तो श्रीकृष्ण. हा तो मीच आहे. तो एवढा काळा नव्हता. एवढा काळा होता काय? काळा तुला कृष्ण म्हणजे तला पालिक काय? तू कोणला काळा म्हणते? कोणला काळा म्हणते? अरे बाबा काळ्याला काळा म्हणल्याने काही फरक पडतो का? तुम्हाला काळा म्हणते काय? कुंजवनात कृष्ण बघितला काय ती सावळ्या रंगाची मूर्त. काय ती सावळ्या रंगाची मुत्री मूर्तमान मूर्ती मूर्ती. त्या देवाच्या पायी पद्म होते. देवाच्या पायी पद्म होते. त्या पाय कुत्रे मुतले. बिंबी हिरा बिंबी हिरा होता. हिरा याच्या बिंबतात पूर्णाची पोळी. मुखी रत्न मुखी रत्न होते. तो मु
का थुकनी तरी आहे रे काने कुंडल असे काना माझी कुंडल होते तो कानात गाडीचा धावा सुद्धा नाही दैवर मुकुट दैव असा मुकुट होता तो डोक्यात टोपी घालेली ती उलटीच घालू ना पिपाणीलाही चालायला लागली रे अरे चाललंय काय तो इकडं डेरीवर आणि तुम्ही पिपाणी वाजवते आहे अरे भितवली काय तुम्ही बाबूती काय करू राहिली मला असं झालं इडियत फुटल कावा पुरणाची पोळी बाहेर फिकील कावा हा काळा सावळा गे हा पोऱ्या कुणाचा हा पोऱ्या कुणाचा हा दामू आधार याचा पुतण्या तू काय कलर जाती काय काही बावळटवाणी बोलती मावशी हातो नाही बिलकुल नाही सोन्यासारख्या माणसाला दिष्ट होईल असं काही बोलू नये वाचवणी तू एक काम कर कोण सगळे पाच मिरच्या लिंबू काय आहे ते मावशे हा दामोदरचा पुतण्या नाही कोणालाही काही बोलू नये तो एवढा काळा नव्हता हा जास्त काळा आहे सांगा तुम्ही कोण आहे तुम्ही कुठं राहत्या तुम्ही काय काय खात्या कडबा खात्या का बुस्कट खात्या का पारशी एरंड खात्या कडबा बुस्कट खाला तुम्हाला बैल दिसतो बैल का तू कोणला बैल कोणला बैल म्हणते तू बैल म्हणते काय मला ये तू ये बैल म्हणते हा जर मावशी कधी बैल असता तू वासरी नसते का वासरी बरोबर आहे मी वासरी असते ना हा याला असतो काही म्हणावं दोन शिंग असते अगदी बाबा याची कांबाळाही लोंबेल होती पण लॉकडाऊन मध्ये खलास झाली छोटा मोठा खांदा असता अरे बाबा याला खांदा आहे पण हा चोपड्या खांद्याचा बैल आहे याच नाव आहे जर्सी बैल जर्सी बैलाचं पोट मावशी मोठा असत मोठ याच काय तुला छोट वाटलं का माझी ओळख ऐकायची आहे मी कोण आहे
शिवती इंद्राची कांता तिचा नेम कैसा होता तप केली पाहता पाहता ये जाणला रे रम्य ऐक राधे सांगतो तुला रे इंद्राच्या कांतेनं माझ्यासाठी अखंड देह जाळला असं देवा हो कुठल्या चरणात काय झालंय पण केलं चंद्र मदत केली माझ्यासाठी पलंग कोरला असं देवा हो पुढे काय पुढे करगा माझे वचन जावा यमुना घाट चढून शरण आले शरण आली हरणी प्रमाण शरण आले हरणी प्रमाण शरण आली तुझं कल्याण असो कल्याण वरून आली बिन टिकटी तुझ बरी तिकीट काढून आली देवा मी सुद्धा तुम्हाला शरण आले तू कशी आली मी अगदी गाई प्रमाण आले देवा गुडघ्या मांड्यावर अखंड आशीर्वाद आहे अखंड आशीर्वाद आशीर्वाद ओके ओके हा देवा हा शरण आले तू कशी आली तुला माझा अखंड आशीर्वाद आहे ही तांबडी मुंगी होती पण काळ त्याला लावलं देवा हो देवा मी सुद्धा शरण आले तुम्हाला तू कशी आली आले मेंढी प्रमाण बाळू मामाची मेंढी सुखाची असं कातरणी करा देवा मी सुद्धा शरण आले देवाना मी सुद्धा शरण आले देवा कुणी गाई प्रमाण येत कुणी हरणी प्रमाण येत कुणी मुंगी प्रमाण येत मावशी तू कशी आली कशी आले मावशी प्रमाण आले चली बुंगा करीत रे बावळट अगं म्हशीच्या अंगी नम्रता असते काय अंगात आहे का नम्रता आहे मग या भगवंताची सेवा करावं या भगवंताची सेवा कर म्हणजे भगवाने भगवाने हा भगवान कुठून आला हा चापल गावातून आला हा भगवान कुठून आला चापल गावातून निघलेला मला तिकडं पोट भराना मग इकडं दिंडोरी का शिरला या भगवंताचं नामस्मरण करावं बाबा मल्हारीचे नामा